सुट्टे पैसे नसल्यानं गृहिणींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय एक तारीख असल्यानं दूधवाला पेपरवाला इस्त्रीवाला कामवाली बाई किराणा माल या सगळ्याचे पैसे द्यायचे कसे असा प्रश्नही पडलाय काही गृहिणींशी याच संदर्भात बातचीत केली आमच्या प्रतिनिधी दिपाली जगता पाटील यांनी आज एक तारीख आजचा दिवस म्हणजे गृहिणींसाठी फार महत्त्वाचा असतो कारण एक तारखेला सगळीच बिलं जी आहेत ती द्यायची असतात मात्र सध्या सुट्टे पैसे नसल्यामुळे जरी अकाऊंटमध्ये पगार जमा झाला असला तरी पाकिटात मात्र काही पैसे आलेले नाही आहेत आणि म्हणूनच गृहिणींना अनेक अडचणी येत आहेत सध्या आलोय दादरमधल्या एका इमारतीमध्ये या ठिकाणी गृहिणी आहेत आपल्यासोबत काय सांगाल किती अडचणी येत आहेत सध्या अडचणी म्हणजे भरपूरच आहेत पण ते सगळे सॉल्व्ह होत आहेत कारण का ट्यूशनची फी असं सगळं भरायचं आहे ए टी एम सगळेच बंद आहेत मोस्टली एममध्ये आपल्याला पैसे काढायला भेटत नाही का की तिकडे दोन दोन तीन तीन तास आपल्याला उभे राहायला लागतं ला आहे आणि बँकेमध्ये गेले पण सेम तेच प्रॉब्लेम आहे आणि आता म्हणजे एक तारीख झालं आहे म्हणजे सगळ्यांना आपण पैसे द्यायलाच ना लागणार आहे म्हणून ते थोडीशी त्रास होते पण चौके पूर्ण संपूर्ण महिन्याचं बजेट जे आहे ते गृहिणी ठरवत असते सध्या कशी कसं मॅनेज होत आहे घर जर दोन हजारची नोट मिळाली बँकेतून तर वाहनाचं बिल देणं किंवा ट्युशन फी ह्यामध्येच ॲडजस्ट करावं लागतात कारण दोन हजार रुपये घेऊन आम्ही भाजीवाल्याकडे नाही जाऊ शकत जर पाचशेची नोट आहे तरी विचार करावा लागतो की बाबा कसं हे करायचं मॅनेज करायचं कारण काही दोन हजारची नोट एकदम हातात येते ती सुट्टी कशी करायची हा प्रॉब्लेम होतो भाजीवाल्याकडे गेल्यानंतर भाजीवाला म्हणतो भाभी जी नाहीये अभी कसे फिर वो म्हणजे आम्ही त्यांच्याकडून सध्या हप्त्यांवरच घेतोय की बाबा याचं द्या आम्हाला तुम्ही त्याच्यानंतर मग पैसे देतो म्हणून असं चाललेलं आहे सध्या ज्या वेळेला आता पैसे येतील बँकेत पैसे आहेत पण ते काढल्यानंतर सुद्धा ते आम्हाला खर्च करायला मिळत नाही ते नुसते असेच पडू नयेत त्याच्यामुळे प्रॉब्लेम तर लवकरात लवकर सुट्ट्याचा म्हणजेच बंदोबस्त करावा याची आमची आहे सगळ्यांना म्हणजे रिक्वेस्ट आहे मोदीजींना की पहिले सुट्टे द्या पन्नास शंभर वीस या नोटा आमच्यासाठी घ्या बाकी दोन हजारच्या आम्हाला असूनसुद्धा काही फायद्याच्या नाही आहेत मोदीजींनी जो निर्णय घेतलेला आहे तो अगदी बरोबरच आहे पण जी दोन हजाराची नोट आहे ती सर्वसामान्य माणसांना म्हणजे खर्च करण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतो आहे कारण का दोन हजाराची नोट घेऊन तुम्ही बाजारात भाजीवाल्याकडे जरी गेलात तरी भाजीवाल्याकडून रिप्लाय होतो की आमच्याकडे सुट्टे मिळणार नाहीत भाभीजी आप सुट्टा लेके आहो तर मोदीजींनी ते जरा सुट्ट्याचं एक म्हणजे सुट्टे मिळा जनतेला सुट्टे पैसे मिळावेत ते त्याचही नोंद घ्यावी आज एक तारखेचा दिवस जरी असला आणि सगळ्यांची जे बिल्स आहे तो देण्याचा दिवस असला तरी सुद्धा अकाउंट मध्ये पैसे असले तरीही गृहिणींना सध्या घराचं जे संपूर्ण बजेट आहे ते मॅनेज करण्यात अनेक अडचणी येत आहेत पण त्यातूनही मार्ग काढला जातोय व्हिडिओ जर्नलिस्ट अरिंदम दीपाली जगताप पाटील झी मीडिया मुंबई जी चोवीस तास एक पाऊल पुढे